नाही आता आपण बघत असाल तथाकथित जे तात्पुरते सरकार आहे ते असं म्हटलं जायचं की हे हिंदुत्वाचं सरकार आहे आणि अशा सरकारमध्ये जर अशा घटना व्हायला लागल्या, काल पण मी बघितलं कुठेतरी गणपती मंडळाच्या तिथे पण एक मुंबईतच गडबड झालेली आहे, हे असं जर व्हायला लागलं तर फारच चिंतादायक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण ऐकत असाल तर मला तरी अजून कुठेही दहीहंडीचा जी आर हातात आलेला नाही आहे. अनेक मंडळं माझ्याकडे पत्र पाठवत आहेत, येत आहेत, भेटत आहेत, बोलत आहेत की ते 5% जे नोकऱ्यांसाठी जे हाऊसमध्ये सांगितलं गेलेलं ते तरी कसं मिळणार आहे. तर हे त्यांचा पण विश्वासघात होता का की हा नुसतं तात्पुरतं धूळफेक होती. हे सगळे विषय आहेत आणि म्हणून मी जसं सांगितलं की हे जे काही चाललेलं आहे ते आपल्या राज्यासाठी आपल्या लोकशाहीसाठी कुठेही चांगलं नाही आहे आणि हा विश्वास लोकांमध्ये पण पक्का बसलेला आहे की हे सरकार लोकशाहीच्या विरुद्ध आहे, राज्याच्या विरुद्ध आहे. आजचा जो निर्णय आहे स्थगितीचा तो फार महत्त्वाचा आहे. कोर्टाने जी स्थगिती दिलेली आहे आपल्याला आठवत असेल की साधारण मार्च एप्रिलमध्ये कोर्टानेच जो निकाल दिलेला सुप्रीम कोर्टाने, सन्माननीय सुप्रीम कोर्टाने, की मार्चच्या आधी जे काही वॉर्ड रचना होईल ती फायनल असेल. सरकार बदलल्यानंतर जे तात्पुरतं सरकार आलेलं आहे त्या सरकारनी वॉर्ड रचना बदलून घेतली आणि आपल्या सोयीची वॉर्ड रचना केलेली आहे. एकंदरच माझं सांगणं हेच आहे की वॉर्ड रचना असेल किंवा मग आरेचा निर्णय असेल किंवा कुठचाही मुंबईतला निर्णय असेल, हा स्वतःच्या स्वार्थापायी घेतलेला निर्णय ह्या नवीन सरकारनी आहे. कुठेही मुंबईचं किंवा महाराष्ट्राचं हित किंवा जनतेचं हित न बघता हे असे निर्णय घेतले जात आहे. आता हसून हसून काय करायचं, हसायला येतं, बाकी काय. म्हणजे मी त्या दिवशी पण बोललो, काल पण बोलत आलेलो आहे की जे काही गद्दारी झाली त्यातून नक्की मिळालं काय आणि जी पहिली बॅच होती गद्दारांची जे तिथे गेले त्याच्यातून किती लोकांचा विश्वास राखला गेला की त्यांचा पण विश्वासघात झालेला आहे, त्यांच्यासोबत पण गद्दारीच झालेली आहे. आणि मला वाईट ह्याच गोष्टीचं वाटतं की ज्या लोकांना पुढे जाण्याची संधी होती, ज्या लोकांना शिवसेनेत पुढे जाण्याची संधी होती त्यांचं देखील राजकीय करिअर ह्या गद्दारीतून स्पॉईल झालेलं आहे. आणि जे 50 थर लावले होते की 50 खोके जे काही असतील त्या खालच्या थरांना लाथ मारून वरच्याच लोकांनी मलाही घेतलेली आहे. त्यांचा आधीचा जो फोकस होता तो बदलायला सांगितलेला आहे का, कारण पक्षाला अडचणीचं होईल आणि म्हणून आमच्यावर बोलू शकतात. आता काय झालेलं आहे की आपण बघा, जे काही तात्पुरतं सत्ताधारी पक्ष आहे त्यांचा कुठेही इतर फोकस नाही आहे, ना शेतकऱ्यांवर आहे ना महिला अत्याचारांवर आहे. नुसतं ठाकरे परिवारावर, शिवसेना परिवारावर, शिवसेनेवर बोलत राहा आणि आम्हाला टार्गेट करत राहा एवढंच झालेलं आहे. पण आपण बघतोय की जनतेचा जो प्रतिसाद आहे, जनता आम्हाला सांभाळून घेत आहे. नक्की पण त्यांना संधी मिळाली असती तर त्यांना न आवडतं खातं त्यांना मिळालेलं आहे. आता त्यांनी करून दाखवावं विकास. आणि खरं संधी ही खूप मोठी आहे, त्यांनी असं नाराज होऊन चालणार नाही. माझी सहानुभूती त्यांच्यासोबत आहे कारण त्यांनी खूप प्रयत्न केले. पण त्यांनी मला जे सांगितलेलं खातं घेऊ नका काही वर्षांपूर्वी तेच त्यांना मिळालं, ठीक आहे. त्या खात्यात देखील खूप करण्यासारखं आहे. आपण बघितलं असाल की मुंबईच्या महानगरपालिकेच्या शाळेंमध्ये अक्षरशः आम्ही IB, ICSE, IGCSE, SSE हे सगळे बोर्ड झाल्यानंतर साधारणपणे 1 लाख विद्यार्थी वाढलेले आहेत. तसंच ZP शाळेंमध्ये होऊ शकतं, तसंच राज्याच्या शिक्षण खात्यात असं वेगळं एक परिवर्तन येऊ शकतं. जेव्हा वर्षाताई गायकवाड ह्या मंत्री होत्या त्या खात्याच्या आमच्या अनेकदा चर्चा झालेल्या आणि त्या मार्गावर आम्ही ते खातं नेत होतो. आता त्यांच्याकडे हे तात्पुरतं खातं आहे, त्यांनी सांभाळावं. आणि नक्कीच जो विकास आम्ही पर्यावरण आणि पर्यटन खात्यातून केला तसा विकास अपेक्षित आहे.